जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले असून त्याचा परिणाम अनेक उद्योजक कलावंत मजूर यांच्यावर झालेला दिसून येतो। यासाठी कर्तव्य हाच एक धर्म सामाजिक संघटना व संविचारी प्रतिष्ठानच्या वतीने रघुकुल मंगल कार्यालय नारेगाव येथे सूरनवा ध्यास नावाच्या प्रथम विजेत्या महागायिका सन्मिता शिंदे धापटे यांच्या शुभास्ते 45 कलावंतांना 15 दिवस पुरेल इतका किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी किरण ढवळपुरीकर, राजेश सावंत, कैलास सावंत, सुधाकर पोटी, नृत्यांगना सीमा पोटी, शैलेश भंडारे, मालती सोनवणे यांसह विविध क्षेत्रातील कलावंत उपस्थित होते। या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे, राज्यस्तरीय आरोग्य पुरस्कार प्राप्त डॉक्टर पिंकी कथे, राजगुरुनगर बँकेचे संचालक किरण मांजरे, शिवसेना जिल्हा उपसंपर्क प्रमुख विजयाताई शिंदे, सरपंच योगेश भाऊ पाटील, नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे, पंचायत समिती सदस्य अर्चनाताई माळवतकर व कर्तव्य हाच एक धर्म सामाजिक संघटना व संविचारी प्रतिष्ठानचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते। पार पडलेल्या या कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा सविनय सादर। टॅगलाईन आहे तीच इतकी आवडली की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ही जाणीव ठेवून सगळेजण तुम्ही जे काम करता आणि त्यामुळेच हा एक अतिशय सुंदर कार्यक्रम इथे घडून आलेला आहे। मला वाटतं सगळ्यांच्याच बोलण्यातनं असं आलंय की कलाकारांची खरी भूक जी आहे ती प्रेक्षकांच्या टाळ्या हीच आहे आणि ईश्वराकडे आपण सगळेच जण प्रार्थना करूयात की आजची जी परिस्थिती आहे ती लवकरात लवकर बदलावी आणि आपली जी खरी भूक आहे की प्रेक्षकांकडनं कौतुक मिळणं, त्यांच्याकडनं प्रेमाची पाठीवर थाप पडणं किंवा टाळ्या वाजवणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लवकरात लवकर मिळू देत। आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे किंवा आपल्या कलेला एक खूप छान परंपरा आहे की आपल्याला पूर्वीच्या काळापासून राजाश्रय मिळत होता आणि आता जशी जशी परिस्थिती बदलत गेली आहे तसं मला आता म्हणायला असं छान वाटतंय की या ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक सामाजिक आश्रय, एक समाज आश्रयसुद्धा मिळतो आहे आणि त्याची अशीच पुढे वाढ होत जावी आणि आपल्याला प्रोत्साहन या सामाजिक संस्थांनी करत राहावं आणि मला काही फार छान बोलता येत नाही, व्याख्यात्यांची बायको आहे मी आणि हळूहळू मी त्यांच्याकडे मार्गदर्शन घ्यायला आता सुरुवात केलेली आहे, पण माझं जे काम आहे गाण्याचं तर ते मला छान करता येऊ शकतं। तर आपला हा जो उपक्रम आहे यातून अनेकांनी प्रोत्साहन घ्यावं आणि आपला हा जो एक छोटंसं रूप लावलं आहे तर त्याची जी महती आहे ती आसमंतापर्यंत पोहोचू दे म्हणून एक अभंग सादर करते। केवले सिरोपा लावियले द्वारे, केवले सिरोपा लावियले द्वारे, तयाचा गेला गगनावेरे, मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले वेचता बहरो कैयासी आला, मनाची गुंती गुंफियला शीला, मनाची गुंती गुंफियला शीला,
बाप रखुमा देवी वरू विठ्ठले अर्पिला मोगरा फुलला मोगरा फुलला। धन्यवाद। अगदी दोन लाईन अभंगाच्या सादर करते आणि विठ्ठल नामाचा गजर करूया। बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल 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 सगळे म्हणूया विठ्ठल 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 विठ्ठल